महाविकास आघाड़ी में मुख्यमंत्री पद के लिए शरद पवार गुट से सुप्रिया सुले और रोहित पवार हैं, जबकि कांग्रेस में नाना पटोले और विजय वडेट्टीवार तथा ठाकरे गुट से आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनने के लिए तैयार हैं। ऐसी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे द्वारा पत्रकारों ने के सवाल पर दी है। त्यांच्याकडे आता 5 मुख्यमंत्र्यांचे दावेदार झाले। राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई रोहित पवारला वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं, काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि वडेट्टीवारांना वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं, आणि शिवसेनेत माहिती आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही तयार झाले आहेत। पण खरं तर यांनी जे मतं घेतले आहेत हे खोटं बोलून घेतले आहेत। खटाकट 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 8,500 रुपये महिलांना महिन्याचे देऊ, महिलांना खोटं बोलले आहे। संविधान बदलणार आहे मोदीजी असं खोटं बोलले। त्यांनी बघितलं की मोदीजींनी संविधानाला हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला आहे। आदिवासी समाजाला सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे। आदिवासी समाजाकरता 86,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी मोदीजींनी दिले आहे। काँग्रेसच्या काळात 16,000 कोटी होते, आणि त्यामुळे आदिवासी समाजाला खोटं सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे। आणि त्यामुळं हे जे खोटारडेपणा केली आहे या खोटारडेपणावर मतं मिळाले आहे। खरं तर जनतेला माफी मागितली पाहिजे। आणि राहुल गांधींनी जिथे इथे खासदार निवडून आले आहेत, राहुल गांधींनी काय म्हटलं आमचे खासदार निवडून येतील त्या ठिकाणी 8,500 खटाकट देऊ। आता रामटेक लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या त्यांच्या 31 लोकसभेमध्ये त्यांनी खटाकट खटाकट वाटप चालू करावे, नाहीतर महिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रांगा लावतील।